नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पडलो असतो, पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, हे बघा, इकडं आज मम्मी पण आहे, इकडं वहिनी पण आहे, आणि इकडं विनायक भाऊ पण आहे. खूप दिवसानंतर भेटले तुम्ही सगळ्यांना. तर ही भूमिका वाकचौरे ही पण आहे इकडं. काय म्हणते भूमी, भांडे घासून झाले तुझे? तिथेच असते भांडे. भांडे पडल्यावरती काम मावरायचंच असतं. काय संदीप, एकदम भारी. यांचं काय फ्रेश झालं, कामाला गेले. आम्हाला सगळे काही काम असतात घरात, आणि तुम्हाला पण असते असं नाही? तुम्हाला घरातले काम असतात, आम्हाला बाहेरचे असतात. घरातले काम सोपे असतात, बाहेरचे काम अवघड असतात. खरे खरे गोष्ट. मी बोलताय ना, मी नाही रडत, तू रडती. हा मम्मी बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? काय चुकलं का माझं? मी काय खूप चुकीचं बोलतो? चुकीचं बोलत्या का? कसं बोलले बरं आज एकदम? तुम्ही काहीतरी खरं बोलले वहिनी. हा मग बोला पुढं. पुढं नाही, तुम्ही कधी चुकीचं बोलत्या का भाऊ? मी कधी चुकीचं बोलणारच नाही का तुम्ही? नाही. तू चुकीचं बोलते ना? मी कशी लोक जाऊ द्या भाऊजी, पण टिक्का भारी लावला राहिले तुम्ही. तर मित्रांनो, माझा हा नवीनच लुक म्हणजे मी नवीनच टिक्का बिक्का लावला. तर छान दिसतो. कसा दिसतोय मला कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा, कारण की तो गोल चांगला दिसतो का हा टिक्का? गोल पण चांगला दिसतो, हा पण चांगला दिसतो, पण तुम्हाला कोणता आवडतो ते मला नक्की सांगा कमेंट मध्ये. मला कोणता आवडतो सांगू का तुला? ते बघा, त्याचं काम चालू आहे. एकच मिनिट मित्रांनो, व्हिडिओ अपलोड होतोय, कारण की उद्या आपलं सॉन्ग येत आहे. तिचीच गडबड चालली माझी. भरपूर प्रेम दिलेलं आहे जास्तीत जास्त. गेली 2 महिन्यानंतर आम्हाला हे असे घरात दिसले. आता बसेल 3 महिन्यानंतर असे घरात बसेल दिसले. हे म्हणजे डायरेक्ट सकाळी म्हणजे 10:30 गेले का, डायरेक्ट 1:30-9 रात्रीचे बरं का, त्यानंतर डायरेक्ट आम्हाला हा चल गुड नाईट संदीप, गुड नाईट मम्मी, झोपतो आता मी, असेल बोलायचे. आदित्य म्हणतो भावा अरे दिसत तर जा घरामध्ये, बसतो मी माझ्या डोळ्यासमोर. आदित्याला खूप आवड म्हणजे भावांची, आणि हा राजा तर दिसतच नाही, पण आजपासून दिसणार आहे घरामध्ये. दिसणार ना भावा? 2 मिनिटं माझं पोस्ट हो राहिलं, मी तेच गडबड चालू. 1:15 पोस्ट हा ना गडबड करून टाकते सगळे कामांच्या. मम्मी तुम्हाला नाही, मम्मी म्हटल्या मला कोणता टिक्का आवडतो ते सांगते. तोपर्यंत तुमचा फोन कॅमेरा ह्याच्याकडेच होता. आणि आपले 2 लाख सबस्क्रायबर कमिंग सून आहे. विनायक वाकचौरे 1,99,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आपले, आणि 2 लाखला फक्त 1,000 सबस्क्रायबर कमिंग. ते आजच्या आज होऊन जातील मला. तर लवकरात लवकर जा विनायक वाकचौरे या चॅनलवर, 2 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करून टाका मित्रांनो. आणि हा त्यांनी विनायक भाऊंनी एक ट्रिझर सोडलेला आहे, ट्रिझरला पण तुम्ही भरभरून प्रेम केलं. एका दिवसामध्ये 28 केस ना भावा? 29,000 यूज गेलेले आहे. तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं धन्यवाद, आणि असंच सपोर्ट असू द्या आम्हाला. आणि सॉन्ग उद्या येत आहे 24 जानेवारी 2024 या तारखेला आपलं सॉन्ग पोस्ट होणार आहे, दुपारी 12 वाजता. तर अजिबात बघायला विसरू नका. आणि हा कोणी कोणी नोटिफिकेशन ऑफ करून ठेवले असून, तर मित्रांनो नोटिफिकेशन जाऊन क्लिक करा, ऑन करून ठेवा. आणि प्रोसेस सांगता तुम्ही? सांगा बरं एकदा मस्त पैकी. मी प्रोसेस आताच ऑन केलेले, आणि खूप आवडणार आहे सर्वांना ते गाणं. असं सर्च करायचं. सर कुठं झालं कॅमेरा? हो का? ओ नोटिफिकेशन ऑन आहे हे, आता मी ऑफ केलेलं आहे बरं का. पहिला आपल्याला टीजर दिसणार. हा इथं नोटिफिकेशन मी येईन तुम्हाला, नंतर इथं जायचं. ऑन झालं आणि तुम्हाला ठीक 12 वाजता नोटिफिकेशन येईन आपल्या सॉन्गचं. ऑन केल्यानंतर उद्या 12:30 तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. मग तुम्ही सगळ्यांनी घरात मस्त टीव्ही वरती गाणं बघायचं, आणि सगळ्यात जास्तीत जास्त रील्स बनवा, भरभरून व्हायरल करा आपलं सॉन्ग. सगळ्यांच्या रील्स कोलॅबोरेशन ऍप सेट करणार आहे विनायक वाकचौरे. इन्स्टा लव्हर विनू ऑफिशियल इंस्टाग्रामला मला कोलॅबोरेशन करा, सगळ्यांचे कोलॅबोरेशन ऍप सेट करणार आहे. ऋतूला करा, संदीपला करा, भूमीला करा, सगळ्यांना. आमच्या घरात सगळ्यांना कोलॅबोरेशन करा, सगळ्यांनी ऍप सेट करणार म्हणजे करणारच. हा पण एक किती जण कोलॅबोरेशन ऍप सेट करू शकते? 1 का 2? 4 जण असतं का? किती? 4 जण? 3 जण असते किती? ते धरून 4 जण. 4 जण? 4 जणांनाच कोलॅबोरेशन ऍप सेट असते. तर 1, 2, 3, 4 आमच्या 4 जणांना करा. आम्ही कोलॅबोरेशन नाही 3 जण आमच्या 3 जणांपैकी 2 मेन आयडलला करा,
दोन मेन आयडलला करा कोलॅबोरेशन, म्हणजे मग तुमच्या लक्षात येऊन जाईल, त्यांना पण करून ठेवा, जिथून ऍपसेट होईल तिथून ऍपसेट होईल, फक्त सगळ्यांनी कोलॅबोरेशन करायचे आणि रील्स काढायची, मस्त मस्त रील्स काढायची. मग काढणार की नाही? हा काढावाच लागणार, आपलं सॉंग येते विषय का? बरोबर आहे, बरोबर आहे ना. खूप छान असं, खूप छान असं गाणं आहे, तर सगळ्यांनी खूप असं प्रेम द्यायला. यांनी फक्त म्युझिक ऐकलेलं आहे, बाकी काहीच नाही, टीजर बघितलेलं आहे फक्त. कसं कसं होईल ना 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 आता जवळपास माझ्या लग्नाला किती महिने झाले? चार महिने होते. चार महिने नाही, पाच महिने होतील. हा पाच महिने होतील. मला माहिती नाही, 28 तारखेला 5 महिने होतील. तर मी टाळी वाजवून एक तरी नवीन स्टाईल घेऊन आली भूमी, है ना? ही स्टाईल अशीच इकडे पण आली. कसं वहिनी? हा भारी भारी, तुमचं म्हणजे तुम्ही सगळे एकसारखेच दिसतात. भारी वहिनी, मग आता काय तुमचं दात तुले पुढे आला हो? तू काम का बाई दातावर डोकं, मग लक्ष दिलं पाहिजे डोक्यावर. नाटक तुला म्हणलं की मी तुझ्या डोक्यावर टेंगुळ सारखं फुगलं फुगलं म्हणजे त्याला मी हवा भरली कालच. हा हा, तर वहिनी आता ते ना की आता बघा राग आला तर दसरा आला तर अजून राग आला तर रेगुलर असे माझे एकदम. तुला कशाचा राग नाही येत सांग बरं तू? मला नाही येत. मग येतो मी राग येतो तिला. असा राग येतो भूमीला. भूमी भूमी डोळे चकणे करून दाखव ना ग. ले बारीक भूमी बकुळा नाम देऊ घोटाळ्यामधले डायलॉग होत बघ. नाही येत मला, नाही येत, मी पिक्चरच नाही पाहिला. ही पोरगी ना लय अवघड बाबा. म्हणजे मी 18 वर्ष म्हणजे मी म्हणजे जेव्हापासून मी लहान होतो ना तेव्हापासून माझं किती आता किती वय माझं मम्मी आता तुझा किती वय माझा आता? तुझा आता 21 संपन. हा ऑगस्ट मध्ये. ऑगस्ट मध्ये माझं नाही नाही 22 संपन ऑगस्ट मध्ये. बापरे बाप, मी 22 होतो चालू मम्मी. हा 23 लागून 22 चालू तुला बाबू. हा म्हणजे मी 22 वर्षापर्यंत जेवढे गाणे आले तेवढे गाणे सगळे मी पाठ करून बसले. पण ह्या बाईने अजून किती वर्षाची तू? 20 22 23 50 वर्षाची. नाही मम्मीला 19 वर्ष चालू आहे. 19 वर्ष चालू आहे तिचा. मार्च मध्ये तिचा बर्थडे आहे, मार्चच्या 5 तारखेला ना मम्मी. बर्थडे करायचा का? हा मम्मींचा 4 तारखेला आहे, माझं 5 तारखेला लगेच आहे. आणि भाऊजींचा किती तारखेला? 14 तारखेला. आणि ऋतूचा पहिल्या बर्थडे ला तर युट्यूब चॅनल चालू नव्हतं आपलं. होतं का? नव्हतं. तर तुम्हाला सांगते माझ्याकडे सगळे ऋतूचे व्हिडिओ आहे, तुम्हाला सगळे दाखवून मी. आणि किती छान बर्थडे केला होता तिचा, आणि खूप छान दिसत होती, अजून पण छान दिसती. आणि तसंच भूमिकाचा बर्थडे मी करणार आहे, सेम तसंच करणार आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही. थोडासा बदल झाला तर झाला, तिच्या नवऱ्याला जसं आवडेल तसं, पण मला जसं आवडेल तसं. तिचा बर्थडे करायचं मग विषय आहे का? हे करायचं कोण मला नाही करायचं भूमी, अजिबात नाही करायचं आपण बर्थडे. पण यावेळेस मित्रांनो एक हे करणार आहे, कहाणी मध्ये ट्विस्ट आणणार आहे. मम्मीचा आणि भूमीचा बर्थडे एकत्रच करणार आहे. केक काय 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 होईना अदुगर कापला असेल तरी चालेल, पण तो एक काय 5 मार्च 1-4 मार्च. तर मग 5 मार्चला करायचं का 4 मार्चला करायचं मम्मी? आपल्या मम्मीच्या वाढदिवसाला माझा वाढदिवस. हा पण अदुगर मम्मीचा आम्ही एक छोटासा का होईना केक कापणार, त्यानंतर मोठासा केक घेऊन येणार. तुम्ही काय कापणार? लगेच माझ्या आदित्यचा बर्थडे येणार 14 मार्चला. हो त्याला 19 पूर्ण होईल आणि 20 चालू होईल आदित्यला. आणि तुम्हाला वाटतं मित्रांनो आम्ही काय 22 23 24 25 26 28 वर्षाचे नाही, तर मी 22 वर्षाचा आहे. बाजू पूर्ण नाही. विनायक भाऊ 23 वर्षाचे, पूर्ण 24 लागले विनायक भाऊला. हा तरी भूमी आहे 18 वर्ष, एक नाही 19 वर्षाची. तरी वहिनी आहे 15 वर्षाची. 20 वर्ष. तर आमची मम्मी आहे 37 वर्षाची. 37 ना मम्मी? 37 वर्ष बरोबर ना, काही चुकलं नाही ना? 39 लागेल ना. एक मम्मी 37 ना, तुला 38 येतो का बाई? आदित्य
एकोणीस नाही हो एकोणीस वर्ष एकोणीस आमच्याकडे एकोणीस म्हणता आणि तुम्ही कशाला अठ्याहत्तर अठ्याहत्तर म्हणतो आमच्या अठ्याहत्तरच म्हणतो हा मी पण अठ्याहत्तरच म्हणते अठ्याहत्तरच म्हणते ना मम्मी अठ्याहत्तर आपल्याकडे अठ्याहत्तर म्हणतात अच्छा तुम्ही काय म्हणता अठ्याहत्तर अठ्याहत्तर 78 अठ्याहत्तर आणि आमच्याकडे शहात्तरला शहात्तर म्हणतात इकडे फक्त भाषेत काय बोलणार तिला येत नाही रे तो शब्द बोलणार पण नाही बोललीच पाहिजे म्हणा ना अठ्याहत्तर काय वहिनी अठ्याहत्तर अठ्याहत्तर अरे बोलली का नाही माझ्या शब्दाने बोलली पाहिजे पलीकडे जाईल माहितीये का तुम्हाला पहिले आमच्या मशीनच तोंड हा इकडून इकडून आता इकडून केलं कारण की आहे ना आमची मशीन ना डिस्को डान्स करत जास्त फास्ट झाली ना चलो चला मित्रांनो हा असा व्हिडिओ आमचा छोटासा इथं स्टॉप करून टाकतो आम्ही पण नाश्ता करून नाश्ता नाही आता जेवणच करायचंय तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आमचं नवीन गाणं येतंय उद्या ठीक 12 वाजता तर बघायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो बाय बाय चला बाय करा बाय बाय बाय.